नमस्कार, मी उषा जगताप, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अमूल बटर कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध तापवून घेतले, अर्धा लिटर दूध तापवलं आहे आणि ते थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता त्याची अशी साय आली, ही अशी मी 15 दिवसाची साय अशी 15 दिवसाची साय हिला आपण मिक्सरला लावून घेऊ। ही अशा प्रकारे साय मी 15 दिवसाची काढली। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ। साय साय दिसते, हे मिक्सरमध्ये आता आपण वाटून घेऊ। हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले, आता ह्यात थंड पाणी टाकून आपण आणखीन फिरवून घेऊ। हे थंड पाणी टाकले मी एक ग्लास, हे मिक्सरमध्ये असं फिरवून घेतले, हे असं लोणी वरती आले। आपण आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ। ह्यात एवढं लोणी निघाले, आता त्यात चिमूटभर आपण मीठ टाकू आणि चिमूटभर हळद टाकू, म्हणजे ते आपण बटर जास्त दिवस टिकतं। आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, हे सगळं मिक्स करू। मी हळद टाकलेली आहे चिमूटभर, तुम्ही कलरही टाकू शकता। आणि एवढं पाणी निघाले, एवढं दूध निघाले त्याचं, आपण यात पीठसुद्धा मळू शकतो, गव्हाचं पीठ। हे अशा प्रकारे मी सगळे मीठ आणि हळद मिक्स करून घेतली आणि त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं, एखाद्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायचं। हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे आपलं अमूल बटरसारखं बटर तयार झालं।